येत्या 7 तारखेला रविवारी वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तपोभूमीवरती ज्यावेळी तपोभूमी सुरुवात झाली, तुम्हा सर्वांना कळावं म्हणून सांगतो, या भूमीचा प्रारंभ जो आहे तो वृक्षारोपणाने झालेला होता. शंकराचार्य आले होते, जगद्गुरु शंकराचार्यांनीही या तपोभूमीवरती वृक्ष लावले होते. त्यानंतर आमच्या सद्गुरु महाराजांनीही या भूमीवरती वृक्षारोपण केलं होतं आणि या तपोभूमीच्या या गुरुपीठाचा प्रारंभ झाला होता. त्याचमुळे आता मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने या वृक्षारोपणाला पुढाकार घेतलात, तुम्ही सर्वांनी ही झाडं लावा. या तपोभूमीवरती जे कर्मचारी आहेत, ते सेवारत आहेत, ते सगळेजण तुमची झाडं जी आहेत ती सांभाळणार आहेत. तुम्ही येत्या 7 तारखेला जेवढ्यांनी आता नावं दिली ते आणि अजून इच्छुक जे लोक आहेत ते सगळ्यांनी 7 तारखेला उपस्थित राहा. तुमच्या हस्ते आणि तुमच्या फोटोसहित हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम जो आहे तो आपल्याला करायचा आहे आणि त्या झाडाच्या वरती तुमची एक स्मरण, तुमचा आई वडील असेल किंवा कोण नातेवाईक कोण असतील ते असतील, महत्त्वाचे नातेवाईकांपेक्षा ही झाडं टिकणे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते कोणाच्याही नावाने तुम्ही द्या, परंतु ही झाडं आपण सगळ्यांनी वाढवूया, मोठी करूया आणि ही जी तपोभूमी आहे ही तपोभूमी आपण सगळ्यांना सुखकारक, आनंदकारक, आरोग्यकारक बनवूया, त्यासाठीचा हा प्रयत्न आहे. दुसरी गोष्ट, फक्त तपोभूमीलाच लावा असं नव्हे, तपोभूमी सोडून तुम्ही तुमच्यासुद्धा घरी अशा प्रकारे ही वृक्ष लावा, जेणेकरून तुम्हाला त्याचं फळ जे आहे ते मिळेल. आणि येत्या 7 तारखेला हे जे जितके म्हणून दाते आज या ठिकाणी उभे राहिले ते आणि इच्छुक त्या सगळ्यांनी इथे यावं आणि आपण हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम करूया.